वेलकम टू माय चैनल। तो आज अपन बघणार आहोत इंस्टंट राइस चकली। तर सर्वात आधी एका बाउलमध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तर इथे मी एक छोट्या वाटीचं प्रमाण ठेवलं होतं। तर अशा दोन वाट्या सपाट भरून तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। आता तीच वाटी अर्धी भरून मैदा घ्यायचा आहे, म्हणजे दोन वाटी तांदळाच्या पिठाला अर्धी वाटी मैदा असं प्रमाण घ्यायचं आहे। यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। इथे मी दोन चमचे लाल तिखट टाकलं आहे। त्यानंतर थोडासा तीळ टाकला आहे, थोडासा ओवा टाकला आहे आणि एक एक चमचा धने जिरे पूड टाकली आहे। मीठ चवीप्रमाणे टाकलं आहे। तर हे सगळे कोरडे पदार्थ आधी मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। इथे मी छोटे 5 चमचे तूप गरम करून घेतलंय। तूप खूपही गरम नाही करायचंय, फक्त मेल्ट होईल एवढं गरम करायचंय। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय पुन्हा। आणि शक्यतो हे हाताने मळून घ्या कोरडं पीठ, म्हणजे ते तूप आणि मसाले सगळ्या पिठाला व्यवस्थित लागतील आणि चकलीची चव अजून छान लागते। तर हे व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता यामध्ये मी कोमट पाणी टाकून हा गोळा भिजवणार आहे। तर आपण जसं कणिक भिजवतो त्याप्रमाणेच हे पीठ भिजवायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही भिजवायचं आहे। जास्त घट्ट भिजवलं तर चकलीला तुकडे पडतात आणि सैल भिजवलं तर चकली मऊ पडण्याची शक्यता। तर हे पीठ मळून झालं आहे। तर हे 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून तोपर्यंत मी इथे सोऱ्याला ग्रीसिंग करून घेतलं आहे तेलाने। सोऱ्याची जी चकती असते तिलाही मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि ज्या प्लेटवर आपण चकली करणार आहोत त्या प्लेटलाही थोडंसं तेल लावलं आहे। तर मी आता पुन्हा पिठाला तेलाचा हात लावून थोडंसं मळून घेतलं आहे आणि पीठ दोन भागात करून घ्यायचं आहे। तर जसा सोऱ्याचा आकार असेल त्याप्रमाणे पीठ मी त्यात टाकून घेतलं आहे। पीठ व्यवस्थित मळल्या गेलं आहे, त्यामुळे चकलीला कुठेही तडा गेलेला नाही आहे। चकली झाल्यानंतर त्याचं तोंड व्यवस्थित दाबून द्यायचं आहे, नाहीतर ते तेलात टाकल्यावर सुटण्याची शक्यता असते। तर इथे मी 3 चकल्या करून घेते आधी। आता ज्या चमच्याने चकली उचलायची आहे त्या चमच्यालाही मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे चकली चिकटणार नाही। चकली तेलात टाकताना अगदी कढईच्या कडेला टाकू नका, नाहीतर ही चिकटते। शक्यतो मध्यभागीच टाकायची आणि व्यवस्थित दोन्ही बाजूंनी 3 ते 4 मिनिटांसाठी चकली तळून घेतली मी इथे। तर कढईतले बबल्स जे दिसत आहे ते कमी झाले की समजायचं चकली तळून झाली आहे। तर आता मी काढून घेते हे। दोन वाटी पिठाचं जे प्रमाण घेतलं होतं मी त्यात साधारण 20 चकल्या झाल्या आहेत। अतिशय सुंदर चकल्या होत्या, त्या चवीलाही छान लागतात
आणि मुख्य म्हणजे मऊ पडत नाही ही चकली लवकर। तर आता पुढच्या आठवड्यापासून दिवाळी सुरू होते तर तुम्ही नक्की ही चकली ट्राय करून बघा। ज्यांना भाजणीची चकली करायला जमत नाही किंवा बऱ्याचदा वेळ नसतो तर ही इन्स्टंट चकली नक्की करून बघा। तर रेसिपी आवडली असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत थँक्यू सो मच।